जसं आता तुम्ही म्हणालात गणपती म्हणजे आपल्याकडे लहान मुलगा मला वाटतं पहिल्यांदा कुठलं चित्र काढायला शिकतो तर ते गणपती, आणि ते सगळ्यात सोपं असतं आणि तिथपासूनच गणपतीबरोबर एक प्रकारची जवळीक आणि आत्मीयता सगळ्यांच्याच मनात होते आणि तो आकार इतका सुंदर आहे आणि वर्षानुवर्ष वेगवेगळ्या माध्यमातले कलाकार त्याला आपापल्या परीने वेगवेगळी रूपं देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच्यातून वेगवेगळे अर्थ शोधायचा प्रयत्न करत आहेत, तर तो त्याच्यात गणपती आहे तो त्या कारणासाठी आहे. आणि बॉम्बचं असं आहे की मी काही काळापूर्वी एका फिल्मच्या पोस्ट प्रोडक्शनसाठी पॅरिसमध्ये होतो आणि तिथे असताना मी एका मेट्रो स्टेशनमध्ये आत शिरत असताना अचानक धावत येऊन पोलिसांनी मला आणि इतर आत शिरणाऱ्यांना थांबवलं आणि मग कारण कळलं की त्या लाईनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन आला होता. आणि असं माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच झालं होतं की कुठेतरी बॉम्ब ठेवला होता आणि आपण त्याच्याजवळ होतो आणि तो काही स्फोट झाला नाही तिकडे, त्यांनी निकामी केला. मी लगेचच भारतात आलो काम संपवून आणि नेमकं काहीच दिवसात विलेपार्ले ईस्टला स्टेशनच्या जवळ बाजारात गर्दीत बॉम्बस्फोट झाला. तेव्हा मी आणि माझी मैत्रीण अक्षरशः त्या स्फोट झाला तेव्हा त्याच्यापासून 15-20 फूट अंतरावर होतो आणि असं वाटलं की आपण वाचलो, आपण आणखीन 10 पावलं चाललो असतो तर आपणही मेलो असतो. आणि ते लागोपाठ असं दोनदा घडल्यामुळे ते तो बॉम्ब सतत डोक्यात होता आणि त्या रात्रीच ते डोक्यात होतं आणि रस्त्यातनं जाताना दोन कोणती तरी अनोळखी माणसं बोलत होती आणि त्यातला एक कुठल्यातरी वेगळ्याच रेफरन्सने असेल दुसऱ्याला म्हणाला की हे बघ लक्षात ठेव तो सगळीकडे आहे. आणि मग असं झालं की देव पण सगळीकडे आहे, बॉम्ब पण सगळीकडे आहे, करायचं काय माणसाने. म्हणून अचानक सुचून गेलं की जर कधीतरी आतंकवाद्याने असं केलं की सगळ्यांचा आवडता गणपती ज्याला बत्तक्षणी सगळ्यांना मिठी मारावीशी वाटते अशा देवातच त्यांनी अशी गोष्ट ठेवली की जी त्यांना मारून टाकणार आहे तर काय होऊ शकतं. आणि मग त्याच्यावरून ही कथा सुरू केली. एकतर या कथेची गरज होती की ती मुंबईत झाली पाहिजे, कारण की प्रत्येकच देशात जे सगळ्यात महत्त्वाचं सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर असतं असं शहरच नेहमी त्याच्यावरच आतंकवाद्यांचा डोळा असतो, त्यांना तिकडेच बॉम्बस्फोट करायचे असतात. त्यामुळे ही गोष्ट खरी वाटण्यासाठी ती मुंबईसारख्या शहरातच घडणं आवश्यक होतं. आणि तर मुंबई म्हटली की महाराष्ट्रात असली तरी बहुतेक म्हणजे मला वाटत नाही भारतातल्या इतर कुठल्या शहरात असं आहे की ती ज्या राज्यात आहे त्या राज्याची राज्यभाषा सोडून तिथे इतरही दुसरीच भाषा बोलली जाते, अनेक भाषा बोलल्या जातात. आणि तर तिकडे हिंदी मराठी त्या दोघांचं एक मिश्रण अशी एक इकडची एक बंबई म्हणतो तशी अशा एक वेगळीच भाषा पण आली आहे. आणि इथे अनेक लोक आहेत ज्यांना मराठी कळतं पण बोलता येत नाही. आणि त्या सगळ्यातनं असं वाटलं की मग असं करूया आपण की जबरदस्तीने मराठीच का ठेवायची कधी कधी, म्हणजे जो रस्त्यावरचा मुलगा आहे जो ह्या चित्रपटात सतत हिंदी बोलतो तर इथं असं होतं की त्याला कारण मराठी येत नाही त्याला समजतं, पण त्याच्याबरोबरचा त्याचा मित्र आहे जो तुम्ही बघितला जो नचिकेत पूर्णपात्रेने भूमिका केली आहे तो सतत त्याच्याशी मराठी बोलतो, तो कधीच हिंदी बोलत नाही आणि हा कधीच मराठी बोलत नाही. असं काय काय वेगवेगळ्या गमती इथे बघायला मिळतात, त्यामुळे ह्याच्यात लोक आपल्याला जी येते त्या भाषेत ती पात्र बोलतात. वक्रतुंड महाकायामध्ये एकतर आपल्या सगळ्यांचा लाडका गणपती आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि हा चित्रपट गणपतीत बॉम्ब असला तरीसुद्धा तो आपल्याला स्वतःला समजून घ्यायला मदत करेल, आपल्याला देवाला समजून घ्यायला मदत करेल आणि सगळ्यात शेवटी नक्कीच प्रत्येक प्रेक्षकाला बघितल्यावर वाटेल की शांतता आणली पाहिजे, दुसरं काही उपाय नाही कशावर.